ज्यावेळेला संतांचे ग्रंथ आपल्याकडे येतात त्यावेळेला ते त्यांचं पत्र आहे म्हणून वाचतात. या प्रवचनाच्या पुस्तकात जे 30, 10, 20 आणि 30 हे तीन दिवस ओविबद्ध चरित्र हे प्रवचन असतात ती महाराजांची पत्रं आहेत. तुमच्याकडे पुस्तक आहे का डॉक्टर? हां नाही ना, जाताना घेऊन जा प्रसाद म्हणून. अप्रतिम म्हणजे जीवनात बदल घडतोच, अर्थात तुमच्या जीवनात बदल घडायची गरज नसेल. छान संत आता ते पत्रासारखे असतात. महाराजांनी जरा पुढे जाऊन काय म्हटले, मृत्यूपत्रासारखे असतात. तेही पत्रच आहे. याच्यात एक वाक्य असं आहे की खरं आपण विचार करावा, संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे असतात. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, कारण त्यांना मिळवायचं काहीच नसतं, ना पैसा ना प्रसिद्धी. पण आतलं जे आहे ना ते आपोआप बाहेर धावते. आधी म्हणतात ना की प्रमेय आधी धावतं, काय सांगायचं ते आधी शब्द मागून येतात. हे ज्ञानेश्वरांचा अनुभव आहे. म्हणजे शब्द सुचून त्याचं वाक्य संतांना नाही करावं लागत, जे सांगायचं ते आधी येतं, शब्द मागून येतात आणि ते शब्दात व्यक्त होतात. इतकी उर्मी असते ती, म्हणजे ते थांबूच शकत नाहीत त्या गोष्टीनं. म्हणजे हौस मुळीच नसते. तुम्हाला असे वाटते का, म्हणजे आपल्याला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणं करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांना गरज नाही आहे, कारण ग्रेट मेन थिंक अलाईक आपण म्हणतो. ग्रेट मेन्स जाऊ दे, ग्रेट सेंट्स थिंक अलाईक. सगळ्या धर्माचे संतांचं आत्मचरित्र नावाचं एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक बाबांचंच आहे. मला वाटतं की हा फॅन आहे ना जरा कमी कर, आवाज त्रास देणार आहे नंतर ऐकताना, किंवा मग तिकडेच ठेव. हां, संतांचं आत्मचरित्र, एक शब्द लक्षात घ्यायचा. चरित्र म्हणजे बायोग्राफी, बायोग्राफीज हे त्याचं जे प्लुरल आहे ते चरित्रे हे प्लुरल आहे. मग तुमचं माझं चरित्र तीन आली तर त्याला आत्मचरित्रे म्हणता येईल, पण संतांचं आत्मचरित्रच असतं. कारण सगळे संत सगळ्या काळातले सगळ्या संस्कृतीतले धर्मातले एकच बोलतात. भाषा निराळी असते पण त्यांना सांगायचं असतं ते एकच असतं. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण करून नाथांनी आपलं भागवत आणि समर्थांनी दासबोध नक्कीच लिहिलेला नाही आहे, पण तरीसुद्धा विचार सगळ्या ग्रंथात आपल्याला बरेचसे सारखे आढळतात. तेच त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, संतांचं ज्ञान स्वतंत्र असतं. आणि मुख्य म्हणजे ती आत्मप्रचिती असते, ज्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. रिअलायझेशन शब्द विवेकानंदांचा खूप आवडता होता. ते म्हणायचे रिलिजन इज रिअलायझेशन, सर्वांवर प्रेम करा, जोपर्यंत प्रत्यक्षात करत नाही रिअलायझेशन. एज्युकेशन इज रिअलायझेशन, लाईफ इज रिअलायझेशन. जोपर्यंत तुम्हाला आवडणारी तत्व मूल्य तुम्ही जीवनात अनुभवत नाही तोपर्यंत ते सगळं बुकिश आहे, टेक्स्टबुक. हे चिडायचे. त्यांनी एक शब्द प्रयोग तिकडे पाश्चात्य देशात लोकप्रिय केला, प्रॅक्टिकल वेदांत. ते म्हणाले याला व्यावहारिक वेदांत मला म्हणता येईल, पण प्रॅक्टिकल म्हणल्यानंतर तुम्हाला जे कळतं, कारण थिअरी अँड प्रॅक्टिस, प्रॅक्टिकल वेदांत हा त्यांचा आदेशच होता. सहज मला आत्ता आठवलं, एक स्वामीजी आहेत, परवा त्यांना पुस्तक दिलं नगरला, इथे मला आठवण ठेवण्यासाठी पेज न 88 पेज त्यातल्या 3rd पॅरेग्राफमध्ये मला उरलेल्या जीवनासाठी कार्यक्रम मिळाला असा त्यांचा फोन आला होता. माझ्या ते माझ्याकडे ते पुस्तक नाही, पण 88 पेज 3rd पॅरेग्राफ. स्वामीजी आहेत ते, नर्मदा परिक्रमेला त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे. आता अयोध्येला जाण्यापूर्वी नगरला कार्यक्रम होता आपला, येणार होते पण नगरला झाली नाही भेट, म्हणून पुण्याला आले होते. तिथे ते पुस्तक दिलं विवेकानंदांचं, आपल्याला विवेकस्पंदन. आणि ते विचारांचं स्पंदन आहे, नुसतं चरित्र नाही आहे. तर बाबांनी संतांचं आत्मचरित्र म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणून इथे सांगितलेलं आहे संत एकसारखेच विचार करतात. आज हनुमान जयंती आहे, काही दिवसापूर्वी म्हणजे 6 दिवसापूर्वी रामनवमी होते. राम आणि हनुमान यात काय फरक आहे? शक्ती म्हणून काही फरक नाही, शक्तीची व्यक्ती अभिव्यक्ती एक्सप्रेशन त्याच्यात बदल आहे. रामाचं एक्सप्रेशन निराळ आहे, हनुमंताचं एक्सप्रेशन निराळ आहे. आणि एक तुम्हाला माहीत असेल की हा नुसता प्रघात नाही आहे, प्रघात म्हणजे पद्धत. आपल्याकडे जसा कोणीतरी परदेशातून डिग्निटरी असे आले की पहिल्यांदा दिल्लीत उतरल्यानंतर राजघाटाला नेलं जातं, महात्मा गांधींच्या समाधीला. तसं
अयोध्येला जर गेला तर प्रोटोकॉल काय आहे, हनुमानगढीच्या हनुमंताचं दर्शन घ्यायचं. कारण ज्यावेळेला राम, आपण बघितलं रामायणाचा शेवट कसा झाला ते, की राम वगैरे त्यांनी सगळ्यांनी शरयू नदीत आत्मविसर्जन केलं, जाण्यापूर्वी अयोध्येची संपूर्ण जबाबदारी हनुमानाला दिली. हनुमानाचे अनेक मंदिर अयोध्येत, संकटमोचन हनुमान, संकटमोचन अष्टक, ते कधीतरी आपण मुद्दामून घेऊया. कारण तुलसीदासांनी जी जी स्तोत्र लिहिली किंवा ज्या ज्या रचना केल्या त्याला त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग कारणीभूत होता. आत्ता तुम्ही हनुमान चालीसा वाचत होतात, तर ज्यावेळेला तुलसीदासांनी एक प्रेत उठवलं, आता प्रेत उठवलं ना ही एक अफवा उठवलेली असते, संत कधीच म्हणत नाहीत. ते म्हणाले मृत्यू तीन प्रकारचे असतात, एक आध्यात्मिक मृत्यू असतो, एक अधिभौतिक मृत्यू असतो, आणि एक गंडांतर मृत्यू असतो. आध्यात्मिक म्हणजे फायनल, त्यातून कोणी वाचू शकणार नाही, आतून आलेला तो आध्यात्मिक. कॅन्सर वगैरे ते सगळे आहेत ना, ते आध्यात्मिक मृत्यू आहे. अधिभौतिक म्हणजे सुनामी आली ते झालं तो अधिभौतिक, पण गंडांतर म्हणजे मृत्यू आल्यासारखा असतो पण त्यावेळेला तो माणूस मरत नसतो. ज्याला आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मार्कंडेयाचं सुंदर उदाहरण देतात की 12 वर्षाचं आयुष्य होतं, ज्यावेळेला संपवायला आली त्यावेळेला यमदूत आले त्याचा जीव नेण्यासाठी. 11 वर्षापर्यंत त्याच्या आईने त्याला अगदी लहान मुलासारखं वाढवलं, किशोर अवस्था आली 8 वर्षानंतर, एन्जॉय करू दिले. 12व्या वर्षी केव्हा मरण असेल माहीत नाही. तिने सांगितलं की तू ह्याला मिठी मारून बसायचं, आपलं मंदिर आहे शिव मंदिर, शिवलिंगाला मिठी मारून बसायचं. मी शिवलिंगाला जो अभिषेक करेन ते तुझी आंघोळ असेल, मी नैवेद्य दाखवेन ते तुझं जेवण असेल, मी भूपाळी म्हणेन त्यावेळेला तू उठायचंस, मी शेजारती म्हणेन ती तुझी अंगाई असेल. ही भक्ती आहे लक्षात ठेवा, अगदी सुंदर भक्ती आहे. काशी विश्वेश्वराला जायची गरजच नाही. आपल्या आजूबाजूला जे लहान मुलं आहे, जे आपल्या घरातही आहे, त्याला काशी विश्वेश्वर किंवा अयोध्येचा रामलला, आता तर रामलला इन करंट आहे ना सध्या, सगळी भक्ती होईल त्याच्यात. फक्त हे पाहिजे की मी उठवते तुला भूपाळी म्हणून. आणि आपण म्हणतो ना की जागीये रघुनाथ कुवर पंछी मन बोले, किंवा उत्तिष्ठत नर शार्दूल म्हणून जो श्लोक आहे, विश्वामित्रांनी रामाला पहिली रात्र विश्वामित्रांनी रामायण यांच्या जीवनातली उठवलेला आहे तो श्लोक, म्हणूनच आज सकाळी बालाजीला तिरुपतीच्या उठवलं जातं. आणि अनेक विश्व अनेक विष्णू मंदिरात ही पद्धत आहे. उत्तिष्ठ नर शार्दूल, तू उठ रे, तू नर शार्दूल म्हणजे सिंह आहेस, नरसिंह पराक्रम करायला यज्ञरक्षणासाठी बोलवलेलं होतं. एकेका गाण्याला, एकेका गीताला, त्याच्या एका ओळीला किंवा एका शब्दाला केवढा अर्थ असतो. आज तुम्हाला वाटेल की कविता जरा मागे पडलेली आहे, कविता मागे पडली आहे रूढ अर्थानं, नवीन कवितेचे फॉर्म्स पुढे येत आहेत. पण असं एक म्हणलं जातं, किट्सचं एक सुंदर वाक्य आहे, किट्स कवी होता, ज्यावेळेला न्यूटननी संपूर्ण आकाशात सुंदर दिसणारी जी काही दृश्य आहेत त्याच्यात रेनबो इंद्रधनुष आहे, ते रेनबो त्यांनी लॅबोरेटरीत करून दाखवलं. प्रिझम घ्या, व्हाईट बीम ऑफ लाईट, आणि मग इकडे स्पेक्ट्रम तयार. ते म्हणाला की आकाशात कशाला, मी इथे तुम्हाला इंद्रधनुष्य करून दाखवतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ॲज सायन्स ॲडव्हान्सेस पोएट्री डिक्लाइन्स, जसं जसं तंत्रज्ञान आणि विज्ञान प्रगत होत जाईल तशा तशी भावना, म्हणजेच एका अर्थाने आपण ज्याला कविता म्हणतो, कमी होत जाते. पण तरीसुद्धा एका कवितेचं तुम्हाला सामर्थ्य सांगतो. एक कवी एवटू शेंको, नावावरूनच कळेल की हा रशियन कवी, तो कुठे ॲक्टिव्ह होता की जिथे कोळशाच्या खाणी रशिया, त्यावेळेला ख्रुश्चेव हा रशियाचा पंतप्रधान म्हणजे राजाच होता तो ख्रुश्चेव. आणि जगावर दोनच होते ना, अमेरिका आणि रशिया, दोनच होत्या सत्ता. ज्यावेळेला तो जात होता त्यावेळेला हा कोळशाच्या ढिगावर उभं राहून ऐकवत होता कविता. बाबी यार हे त्या कवितेचं नाव, बाबी यार. आणि ही जी कविता आहे ती ऐकायला हजारो मजूर जमलेले आहेत. त्या कवितेत त्यांनी काय सांगितलं होतं की हे जे सगळे श्रीमंत लोक झालेले आहेत ना, त्यांनी केलं आहे काय तुम्हाला, ब्लड स्वेट टॉईल अँड टिअर्स, रक्त अश्रू घाम आणि कष्ट, एक्सप्लॉयटेशन म्हणतात त्याची ती व्याख्या. अनेक जण रडत होते, काही जणांचे हात वर येत होते. हे क्रांतीचं लक्षण आहे. आता क्रांती झाल्यानंतर ख्रुश्चेवला होता, पण ख्रुश्चेवला दुसऱ्या क्रांतीची भीती वाटली. त्यांनी पहिल्यांदा ड्रायव्हरला सांगितलं, हे काय आहे, हे काय सांगतोय तो, जरा गाडी जवळ नाही.
कळणार नाही आपल्याकडे, रिव्हर्स घेऊन येतो, काच खाली करतो आणि ऐकतो कविता, रुमाल काढतो, डोळे पुसतो आणि ड्रायव्हरला सांगतो काच वर करतो, स्ट्रेट टू द क्रेमलिन, म्हणजे जिथे आपली राजधानी आहे तिथे न्यायचं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिली ऑर्डर करतो, अरेस्ट दिस पोएट, ह्या कवीला अटक करा, कारण हा कवी जोपर्यंत आहे आणि तोपर्यंत अशा कविता जोपर्यंत लोकांना ऐकवतोय तोपर्यंत आपल्याला धोका आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यावेळेला 24 तास आपल्याकडे अनेक केबल्स त्या सुरू झाल्या, चॅनल्स, त्यावेळेला राज्यकर्ते, इट इज अनरिटन अंडरस्टँडिंग अमंग ऑल द हेड्स ऑफ स्टेट्स ऑफ द वर्ल्ड की लोकांनी विचार करू नये असं वाटत असेल तर टेलिव्हिजनवर कार्यक्रम चांगले दाखवा, लोकांनी आसपास चर्चा करू नये असं वाटत असेल 24 तास ते दळण दळा आणि चांगले चांगले कार्यक्रम करा, खर्च करा, ॲडव्हर्टिजमेंट्स मिळतील वगैरे, हे सगळे दुष्टचक्र आहे सगळ्या जगातल्या हेड्स ऑफ स्टेट्सला. कारण ज्यावेळेला टी व्ही नसतो त्यावेळेला आपण जर शेजारी असेल, ह्याच्या काळात झालं होतं लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो, आम्ही गप्पा मारायला लागलो पहिले काही दिवस, हां, नंतर बॅक टू स्क्वेअर वन आणि आता बॅक टू स्क्वेअर 111, इतके काहीच शिकलो नाही आपण कोविडपासून असं मला तरी वाटतं. हे आणि परवा वाक्य अनेकांच्या सिम्पोझियममध्ये ऐकलं, बरं वाटलं, काहीही शिकलेलो नाही होतं. म्हणजे चिरंजीव हे सर्वही मानिता की अकस्मात सांडून या सर्व जाती, हे 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलेलं आपण नाही ऐकलं. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, जातोय तो. तुम्हाला वाटेल की मरण हा विषय आहे का आपला, मरण हा विषय नाही आहे, मृत्यूपत्राबद्दल आपण बोलतोय आणि प्रत्येकजण मृत्यूच्या जवळ जातोय, इथे रिव्हर्स नाही आहे, हे लक्षात ठेवा, ठरलेलंच आहे. जे जो जिथे जेव्हा जसा त्याच्या जीवनाचा अंत आहे तो तिथे तेव्हा तसा, हा अलिखित नियम आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की गंडांतर मृत्यू असतो, त्या मार्कंडेयाला सांगितलं, मग ते यमदूत येतात, ते म्हणतात अरे अगदी काही मिनिटं उरलेली असते, त्याला घेतला पाहिजे ना पाशाने, सांगतात आपण भूर जाऊया तुला खाऊ देतो, नाही येतो, आईने सांगितल्याशिवाय सोडणार नाही, शेवटी ते यमाला बोलवतात, यम येतो. आणि आता काही सेकंड्स राहिलेले असतात, यम पहिल्यांदा त्याला काहीतरी आमिष किंवा लालूच दाखवतो, ज्यावेळी तो सोडत नाही म्हटल्यानंतर तो म्हणतो आता काही झालं तरी चालेल, मी पाश तुला टाकणारच, कारण काळ आणि वेळ हे आपण म्हणतो ना कोऑर्डिनेट्स, ते कुठेतरी इंटरसेप्ट तिथे झालेले आहेत. त्यावेळेला ह्याच्यातून शंकर वर येतो, त्या शिवलिंगातून त्रिशूळ घेऊन तो यमाला म्हणतो की तू कुणाला मारतोयस विचार कर, हा माझा भक्त आहे आणि इन कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट विथ मी फॉर द लास्ट फुल इयर 24/7, तू फक्त मृत्यूचा देव आहेस, मी काळाचा देव आहे. यम नमस्कार करतो आणि सांगतो की आता वेळ निघून गेलेली आहे, हा चिरंजीव होईल. मार्कंडेय सप्तचिरंजीव म्हणतो, त्यातला 8वा चिरंजीव ॲडिशनल हा मार्कंडेय आहे. अनेकदा तुम्हाला सांगितले मार्कंडेयाचा मंत्र आपल्या मुलाच्या वाढदिवशी म्हणा, हल्ली तो गुगलमध्ये म्हणतो आहे कसा म्हणायचा, त्याचा अर्थ काय, सगळं आहे. बघा तुम्ही व्हिडिओ तरी लावा, मार्कंडेयाचा मंत्र आहे. आपण म्हणतो ना मुलाला की जुग जुग जिओ वगैरे वगैरे, इथे पुढे काय म्हणतात, संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे असतात. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल, काय वाक्य आहे हे, याला रेटॉरिक्स म्हणतात ना, प्रश्नाचंच उत्तर असते. आपली मुलं आपल्यानंतर शहाण्यासारखं वागतील असं ज्या बापाला खात्रीपूर्वक वाटतं तो मृत्यूपत्र कशाला करेल. मुलं एकमेकात भांडतील, झगडतील आणि तिसऱ्या कोणाचा तरी लाभ होऊ नये म्हणून ते मृत्यूपत्र केलं जातं. संतांना तर कोण आहे सांगा बरं, आपण संतांची मुलं आहोत आणि आपण नक्कीच चांगले वागत नाही संतांना पाहिजे, म्हणून त्यांना ग्रंथ लिहावे लागतात जी मृत्यूपत्र असतात. हा महाराजांचा सिद्धांत आहे, ते काय म्हणतात लक्षात घ्या, संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल, तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषाचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. मगाशी तुम्हाला सांगत होतो
की तुलसीदासांच्याकडून असं एक प्रेत उठवलं गेलं म्हणजे गंडांतर मृत्यू. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं वर्षातून तुम्ही बातम्या काढून बघा, पण एक दोन तीन महिन्याच्या अंतरात मी अगदी वाचून तुम्हाला सांगतो की तीन मोठी हॉस्पिटल, एक चेन्नईचं, एक कलकत्ताचं, एक मुंबईचं, NRI तीन मुले इट सो हॅपन ना काय होतं माहीत नाही, डिक्लेअर डेड, ते येईतोपर्यंत दोन दिवस तरी लागणार होते, ती ह्याच्या मॉर्गमध्ये ठेवली होती. आणि ज्यावेळेला निर्निळ्या ठिकाणी त्या काही महिन्यात घडलेल्या घटना आहेत, त्यावेळेला प्रत्येक म्हणाला की मला माय चाइल्ड इज ब्रीदिंग, ते म्हणाले कसं आम्ही इतके दोन दिवस ते मॉर्गमध्ये होतो, तिन्ही मुलं जगली. त्यावेळेला त्या तिन्ही NRI सांगितलं हा केअरलेसनेस म्हणायचा का काय म्हणायचं माहीत नाही, आमची मुलं आम्हाला परत मिळाली, सो वी आर नॉट गोईंग टू सीव द हॉस्पिटल, नाही तर आम्ही कोर्टात खेचलं असतं तुम्हाला. हे घडलं आहे, हे घडलं आहे, असं घडतं. चितेवर ठेवलेलं प्रेत हालचाल करावं लागलं म्हणून त्याला आणतात, मिरवत आणतात, आता जो काही पराक्रम केला आहे. पहिलं जजमेंटच चुकीचं होतं ना, असं होतं, त्याला गंडांतर मृत्यू म्हणतात. आणि ते झाल्यावर अकबर, अकबराचा समकालीन आहे कोण, हां अकबर, बिरबल, तुलसीदास हे समकालीन आहे. ज्या वेळेला अकबर म्हणतो त्याला बोलवून आणा, त्यावेळेला ते म्हणाले मी रामाचा दरबार सोडून दुसऱ्या कुणाच्याही दरबारात जात नाही. अकबर म्हणाले उचलून घेऊन या. तिथे दरबारात म्हणाले हा तुझा दरबार नाही, हा रामाचाच दरबार आहे. त्याला इतका राग आला त्यांनी त्याला तुरुंगात टाकलं. त्यावेळेला त्याने हनुमान चालीसा लिहायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेला ते 40 श्लोक लिहून झाले त्यावेळेला 4000 माकडं आली अकबराच्या राजधानी. आणि त्यांनी जी तोडफोड सुरू केली, अकबर म्हणतो ही इतकी कुठून आली. त्यावेळेला बिरबल म्हणतो मला तरी वाटतंय त्या रामभक्ताला तुम्ही घातलेले आहेत, आणि रामानी युद्ध जिंकलं, तुम्ही राजे लोक युद्ध जिंकता ते सैन्याकडून वानरांच्याकडून जिंकलेलं आहे, तात्काळ त्यांना सोडा, ही जशी आली तशी वानरं जातील. आणि त्याप्रमाणे वानरं गेली, आदरपूर्वक त्यांनी परत त्याला आणून सोडलं. कुणाला, तुलसीदासांना. तसा प्रकार असतो ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत, प्रॅक्टिकल वेदांत, व्यावहारिक वेदांत, तेच महाराज सांगतायत. ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असाच वेदांत संत आपल्या ग्रंथात सांगतात. आणि मृत्यूच्या वेळेला सांगितलेलं मृत्यूपत्र म्हणजे आपण शेवटी शेवटी लिहितो ना, उगीच 18व्या वर्षी मतदान करून आला आणि मी मृत्यूपत्र लिहितो याला काही अर्थ नाही आहे. मृत्यूपत्र जीवनाच्या शेवटी लिहिलं जातं. आणि त्यामुळे काय, जसजसं आपण मृत्यूच्या जवळ जातो आणि जशी जशी आपल्याला जाणीव होते तसे तसे आपण खरे वागायला लागतो, यानं आपल्या पापांची अपराधांची कबुली आपल्या मनात देतो हे लक्षात ठेवा. आणि अजूनही कोर्टात डाईंग मॅन्स स्टेटमेंट इज ॲक्सेप्टेड ॲज ट्रूथ ऑर प्रूफ. डाईंग मॅन्स स्टेटमेंट मध्यंतरी झाली होती ना, की सुनांना ज्यावेळेला जाळलं जात होतं ना त्यावेळेला गॅस पेटून काहीतरी ती मेली, त्यावेळेला मुलकर्णीने साफ ऐकलं, मग सासू आणि सासरे त्यांना नेलं तुरुंगात, यू हॅव टू प्रूफ इनसंट, प्रूव गिल्टी ही आमची जबाबदारी नाही, तुम्ही इनसंट करा. कारण ज्यावेळेला ती जळत होती त्यावेळेला सा म्हणजे काय, सारे गम म्हणणार हे सासू किंवा सासरा आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो काय, डाईंग मॅन स्टेटमेंट, मरता मरता माणूस जे बोलतो ते खोटं बोलत नाही, खरं बोलतो. म्हणून संतांचे हे ग्रंथ हे त्रिकाला बाधित म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ्स आहेत, अँड दे कॅन बी रिअलाइज्ड इन डे टू डे लाईफ, व्यावहारिक जगात आणि जीवनात ज्याचा प्रयोग करता येतो, उपयोग करता येतो, असे संतांचे ग्रंथ आहेत. महाराजांना एकाने विचारलं की ज्ञानेश्वरी केव्हा वाचायची, 60 ना, म्हणजे मी तुम्हाला समजदार ठरली, ते म्हणाले 16, अरे ज्यांनी लिहिली त्याचं वय 16 होतं, बरोबर, मग आपण 16व्या वर्षी ते वाचायला सुरुवात करूया, 60 वर्ष कळेल तुम्हाला. 60व्या वर्षी त्यावेळेला लॉन्जिव्हिटी किती कमी होती, 60 माणूस जगतच नव्हता, 45-50 एवढेच स्पॅन ऑफ लाईफ होता. अशा वेळेला रिटायरमेंट नंतर ज्ञानेश्वरी, ते म्हणाले ज्ञानेश्वरी ज्या वयात लिहिली त्या वयात ती वाचायला सुरुवात केली पाहिजे. आता ती भाषा कळत नाही, सार्थ आहे ना, सार्थ कळतो ना तुम्हाला, सार्थ म्हणजे अर्थासह, अर्थासह दिलेली आहे, इथे ओवी इथे, ओवी इथे, आपला डासबोध नाही का तसा, असे ग्रंथ वाचा. सार्थ ग्रंथ, अर्थासह ग्रंथ वाचा. ओवी किंवा ते श्लोक अवघड वाटले तर नुसता अर्थ वाचा. तुम्हाला संतांचे ग्रंथ वाचल्याचं पुण्य शब्द मी कधीच वापरत नाही, तुम्हाला त्याचं श्रेय मिळेल, नक्कीच फायदा होईल. आपण म्हणतो ना प्रॉफिट अँड बेनिफिट, प्रॉफिट हा प्रपंचातला शब्द आहे, बेनिफिट हा
परमार्थातला शब्द आहे. अध्यात्मात बेनिफिट असतो, प्रॉफिट नाही. प्रॉफिट हा बाजारात असतो, व्यापारात असतो, व्यवहारात असतो, संसारात असतो. हे पुढे काय म्हणतात ते बघा. आपल्याला सुचणार नाहीत, आपण या शनिवारी जो वाचणार आहोत स्कंद, 12वा दशक आपल्या जीवनाला स्पर्श करणार आहे. दासबोधातले सगळ्यात चांगले जे दशक आहेत त्यातला 12वा दशक एक आहे जो आपण या शनिवारी वाचायला सुरुवात करणार आहोत. शनिवार रविवारी सगळं आपल्या जीवनाबद्दलच सांगितलं आणि कसं जीवनात उतरवावं हेही सांगितलं आहे. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष द्यावे. आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना 88 पेज 3rd पॅरेग्राफ, त्याच्यात मला उरलेल्या जीवनासाठी काय, मग आम्हालासुद्धा उरलेल्या जीवनासाठी कार्यक्रम असेल त्याच्यात. ज्यावेळेला तुम्ही ग्रंथ लिहिता एखादा, विवेकानंद हे मला विचाराल तर आमच्या जीवनाचे एक आदर्श पुरुष आहेत आणि इथून पुढच्या काळात मोस्ट रेलेवंट पर्सन जगलाय आत्तापर्यंत तो विवेकानंद आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी एका बाजूला आणि फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी दुसऱ्या बाजूला, हे दोन्ही हातात घेऊन ते पुढे गेलेले आहेत. जसं कृष्णाचं वर्णन करतात की कृष्ण ज्यावेळेला त्यांनी देह ठेवला त्यावेळेला डाव्या खांद्यावर त्यांनी तोललेलं कुठलं त्रेतायुग, द्वापर युग अष्टाला गेलं, उजव्या खांद्यावरचं कलियुग उदयाला आलं. अशा दोन्ही खांद्यावर दोन युग पेलणारा युगंधर कृष्ण, म्हणून कृष्णावरची मोठी कादंबरी आहे त्याला युगंधरच नाव आहे. तसे विवेकानंद होते हे लक्षात घ्या. आणि म्हणून आमची उलट होते. फार सुंदर उदाहरण आहे की ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचायची की नाही. कापडाच्या पुस्तकात जाऊन जर औषध मागितलं आणि फार्मसीत जाऊन जर पुस्तकं मागितली की तर कसं होईल, हेच उदाहरण दिलेलं इथे. त्या ज्या विषयात पारंगत व्हायचं आहे म्हणजे आपल्याला एक्सपर्टीज किंवा प्रावीण्य मिळवायचं त्याची पुस्तके वाचली पाहिजेत. आपण जो उलटो ते उलटं होतं, गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या. होतं तसंच, गणित विषय घेतो वाच, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा, दुसरं करूच नका. तर उरलेल्या जीवनात तरी करू नका. जसा एक प्रश्न विचारला होता की व्हॉट शुड बी द एज फॉर ॲडमिशन इन द युनिव्हर्सिटी ऑफ स्पिरिच्युअलिटी, काय असेल एज? उत्तर 5 आहे, कारण ध्रुवाचं वय 5 होतं आणि त्यांनी मुक्ती मिळालेली आहे. म्हणजे त्यांनी 6 महिन्यात या 5 वर्षाच्या मुलानं मुक्ती कशी मिळवता ते प्रत्यक्ष तो आलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणणारा वासुदेव प्रत्यक्ष समोर आलेला आहे. काय पाहिजे? तुम्हाला आढळपत पाहिजे. पण 5व्या वर्षी तुम्ही अध्यात्माचा अभ्यास सुरू करू शकता. कुणीतरी गाईड पाहिजे, घरात तसं वातावरण पाहिजे. मी तुम्हाला तो वातावरणाचा खूप परिणाम होतो. ज्या घरात उपासना होते, लहानपणी मुलं उपासनेला येतात आणि नंतर 8वीनंतर वगैरे ती यायला लागत नाही, तक्रार करू नका. ते जे इनग्रेन्ड म्हणतात ना, आत गेलेले, इन्स्टील झालेले जे असतात ना, ते संस्कार टिकतातच टिकतात. मागे मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू आपल्याच कुटुंबियांची. तो मुलगा अमेरिकेला जातो, नाही नाही काही नाही, गोंदवल्याला गेलं पाहिजे, नाही तर निदान वांतेला गेलं पाहिजे, मला महाराजांना विचारायचं आहे, माळ हातात न घेणारा. आणि नंतर त्याला म्हणलं, अरे तू अमेरिकेला जाण्यापूर्वी महाराजांना विचारलंस तर एक माळ घेऊन जा. तर माळ घेऊन गेला. ती माळ टेबलावर होती, प्रोजेक्टमध्ये त्याला मदत करणारी एक मुलगी पुण्याची. तर ती म्हणाली, तू जप करतोस का कोणाचा? तर तो म्हणाला की मी गोंदवलेकर महाराजांचं करतो. ती म्हणाली, मी स्वामी समर्थांचा करते. दोघांचं लग्न झालं आणि दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे. मी योग हाच शब्द वापरतो, हा काही प्रिस्क्रिप्शन नाही आहे. पण तुम्ही ज्याचा कौल घेऊन महत्त्वाचा निर्णय घेता त्याला निर्णय घेतल्यानंतर विसरता कसे? नाही विसरत म्हणून. मी कितीतरी उदाहरणं देईन. नाही मुली वाया जात, नाही मुलं वाया जात, संस्कार असतात लहानपणापासून झालेले. पुढे ते आपल्याला वाटतं विसरले, पण ज्याला म्हणतात ना डीपली सीटेड अँड डीपली रूटेड असे ते संस्कार असतात, जाता जात नाही. पण आपण घरातलं वातावरण टिकवलं पाहिजे. शेवटचा पॅरेग्राफ सांगतात की आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, भगवंताच्या चरणावर आपण आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये. किती सुंदर आहे, मन भगवंताच्या चरणाला म्हणजे महाराजांच्या चरणाला आपल्याला दिसतं आहे आणि देह प्रारब्धावर. देहाचं काही व्हायचे ते होऊ दे, तुम्ही ठरवणार आहात. आपण 4 शब्द लक्षात ठेवा, माझं प्रारब्ध, आम्हा सर्वांचे प्रयत्न, आमची प्रार्थना आणि तुमची इच्छा. दाय विल बी डन.
तुझ्या इच्छेप्रमाणेच सगळे. ह्या चारच गोष्टी आपण मागूया एकमेकासाठी, नक्कीच मागूया की तुमचं प्रारब्ध आहे त्याप्रमाणे घडेल. आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत, आपण प्रार्थनाही केली पाहिजे, पण शेवटी होईल त्यांची इच्छा बस. आणि आनंदात राहा, अगदी शेवटच्या क्षणी आनंदात राहा. खरंच सांगतो, कारण कुठेही असलं ना तरीसुद्धा एक अशी गोष्ट आहे की ज्याला आपण म्हणतो की आता अंतःस्फूर्ती आहे, इंट्युइशन आहे. फायनल डायग्नॉसिस नावाचं पुस्तक आहे, दोन डॉक्टरांमधला तिथे हे संघर्ष आहे. म्हणजे हे सध्या फक्त ॲनालिसिस करायचं, रिपोर्ट्स आणा, रिपोर्ट्स आणा, रिपोर्ट्स आणा, हे दुसरा त्याचा जो हे आहे, गाईडही होता आणि हेडही होता. तो म्हणतो रिपोर्ट्स आर नॉट ऑल, दे डू नॉट रिव्हील एव्हरीथिंग. आणि जितकी टेक्नॉलॉजी पुढे जाईल ना, तितकी मार्जिन ऑफ फाईन एरर ऑल्सो विल इन्क्रीज. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की चंद्राभोवती वातावरण आहे नाही आहे, पाणी तर वातावरणात नाहीच आहे, हवाच नाही आहे तर पाणी कुठून येईल, हायड्रोजन ऑक्सिजन पाणी वगैरे असं होतं. डिटेक्ट झालं ना, चंद्रावर जी अमेरिकेनी यंत्र ठेवली त्या चंद्राच्या भोवती काही अंतरावर पाणी डिटेक्ट झालं. हे कसलं पाणी, विचार करायला लागले. आणि नंतर त्यांनी त्या अंतराळवीरांना सांगितलं, तुम्ही परत आलात तो सगळा प्रवास वर्णन करा. त्यांनी सांगितलं, आम्ही निघालो, आमची सगळी युरिन आम्ही साठवून ठेवलेली होती, आता जाताना कशाला ते वजन घेऊन जायचं, सो वी डम्प दॅट युरिन इन स्पेस, दॅट वॉज डिटेक्टेड. म्हणून सांगतो, तुम्ही आता निरनिराळे पेट स्कॅन वगैरे आपण सगळं करतो, त्यातून सगळं रिव्हील होतं, या भ्रमात राहू नका. डॉक्टरही राहत नाही, चांगले जे डॉक्टर आहेत ना ते राहत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की देर इज अन मार्जिन ऑफ एरर नाही आहे, इंट्युइशन तिथे काम करते. आणि ते डॉक्टर्स खरे डॉक्टर्स चांगले, म्हणजे जे इंट्युइटिव्ह असतात. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगतो, मला इंट्युइटिव्ह डॉक्टर्सची उदाहरणं आहेत, ते मागे बोलू सगळे आत्ताच्या आत्ता जा तिकडे, विचारायचं नाही प्रश्न. हा डॉक्टर इंट्युइटिव्ह आहे, कारण का, भक्त आहे. भक्त आहे म्हणजे त्यांनी जोडून घेतलेलं आहे परमेश्वराला. छोटं ऑपरेशन असेल अथर्वशीर्ष म्हणत ऑपरेशन करतो, मोठं असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणत ऑपरेशन करतो, हा डॉक्टर आहे तो. कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी अनेक ठिकाणी दाखवलं होतं. मी आता एक उदाहरणच सांगतो आणि पुढे जातो, आपण विषय सुरू करूया हनुमान जयंतीचा. पण माझ्या मिसेसचंच उदाहरण काय, हे आलं होतं व्हिटॅमिन बी घ्या, तोंड आलेलं आहे, हे घ्या, ते घ्या, ते घ्या, ते घ्या, दाखवायला गेलो तो माझ्यासाठी. माझाही तो डॉक्टर नाही हा, तो एक लक्षात ठेवा. लोकांना तुम्ही हसाल, गायनेकोलॉजिस्ट आहे. माझं काय काम, मी म्हटलं व्हेनेवर आय हॅव प्रॉब्लेम विथ द डिलिव्हरी ऑफ दिस कोर्स, आय हॅव टू डिलिव्हरीचा ज्या वेळेला प्रॉब्लेम आहे त्यावेळेला तो हे करतो. अहो तो फोनवरून बोलताना म्हणतो, सर 15 दिवसात यायला पाहिजे, सगळ्या टेस्ट वगैरे करून घ्या. कळतं ते, हे लक्षात ठेवा. त्यांनी ती बाहेर गेल्यानंतर सांगितलं, टाटा बघा, काही बघितलं नाही, काही नाही, काही नाही, मी फक्त दाखवलं रे, हे बरं होत नाही, काय ते बघ बरं. त्यांनी फक्त बघितलं, त्यांना जाऊ दिलं आणि सांगितलं टाटा. बस मी त्याला टाटा केला आणि हिने जीवनाला बाय बाय केलं. इंट्युइशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज मी जे 13 पॉईंट्स फक्त वाचून दाखवणार आहे की हनुमंताचा जन्म जर माझ्या हृदयात व्हायचा असेल, रामाचा जन्म जर माझ्या हृदयात व्हायचा असेल, गणेशाचा, देवीचा किंवा सद्गुरूंचा जन्म जर माझ्या हृदयात व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे. आपल्याला काही टॉपिक नवीन नाही आहे, फक्त आपण त्याला म्हणतो ना की सिंथेसाईज जरा निराळ्या पद्धतीने पॉईंट्स केलेले. शेवटचं वाक्य ते काय म्हणतात की बरेच दिवस, हां पाणी शेवटचं पॅरेग्राफ जोडलेलं आहे वाक्य, आपण आपले मन भगवंताच्या चरणावर खिळवून ठेवावे आणि देह प्रारब्धाला अर्पण करावा, कारण वी आर हेल्पलेस द्या. प्रारब्ध आहेच आणि ते माझ्याच कर्माचं फळ आहे, दोष कुणालाही देऊ नका तुम्ही. नो बडी टू बी ब्लेम. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका कोण बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये, म्हणजे सरळ जातो आहे, बुडतो आहे, तोल जातो आहे, पडला आहे, कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद आपण कायम टेके. आपला म्हणजे दुसऱ्याचा नाही आहे, तो मी माझाच बघणार आहे ना. ज्यावेळेला माझी एखादी व्यक्ती आजारी असते त्यावेळेला त्या व्यक्तीने आनंद टिकवायचा, पण मीही त्या व्यक्तीला बघता बघता आनंद, आनंद हा इंडिव्हिज्युअल आहे. सो वी आर सॉव्हरिन ऑफ अवर ब्लिस. माझ्या आनंदावर कोणाचाही अधिकार नाही आहे,
आणि त्यामुळे तुम्ही कुठेही उपभोगू शकतो. आपण करत नाही, आपण दुसऱ्याचे रेफरन्सेस देतो आणि त्याच्यामुळे हा गे, त्याच्यामुळे पेपर अवघड आला, हे झालं, सगळीकडे दुसऱ्याला ब्लेम करतो. डोंट ब्लेम अदर्स. इफ ॲट ऑल यू हॅव टू ब्लेम, ब्लेम युअर सेल्स. पण ब्लेम कशाला करता? आत्तापर्यंत तुम्ही केलंय ते भोगतो आहे. आपण एक वाक्य मागे सांगित होतं, वी लिव्ह अवर पास्ट इन अवर प्रेझेंट अँड वी क्रिएट अवर फ्युचर इन प्रेझेंट. पास्ट आणि प्रेझेंटचा संग, पास्ट आणि फ्युचरचा संगम जर प्रेझेंटला होतो तर त्या संगमावर राहायला शिकूया. कारण प्रेझेंट इज द ओनली टेन्स ऑर इज द ओनली टाईम दॅट रिअली एक्झिस्ट. पास्ट मेलेला आहे, फ्युचर जन्मलेला नाही आहे. धिस मोमेंट, आत्ता मी हे वाक्य वाचतोय, धिस मोमेंट वी आर ऑल लिव्हिंग, हे लक्षात ठेवा. पुढे, म्हणून मन द्यावे भगवंताला, आपला देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे दुःख वरवरचे असते, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. ही सगळ्या व्याधी वगैरे म्हणतो ना, ऑल पेन्स अँड सफरिंग, हे मनाचं असतं का देहाचं असतं? देहाचं असतं. वी ट्रान्सफर इट टू द माइंड, मनाकडे आपण ट्रान्सफर करतो आणि खचून जातो. अगदी दुःखाच्या बाबतीत हेच आहे, आपण मनाकडे ट्रान्सफर करतो आणि उडून जातो. तसं करू नका. मनाला कशाला मध्ये आणता? आपण बुद्धी वापरूया आपली, त्या ती कशी वापरायची ते आज आपण, हनुमंत हा बुद्धीचा देव आहे. आपण म्हणतोच ना, बुद्धी सगळीकडे बुद्धिमत्ताम वरिष्ठम. देहाचे सुखदुःख वरवरचे असते, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामाने. भगवंताच्या नामाने ते हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. नामानं जोडलेलं राहा, मनानं भगवंताशी, देहानं प्रारब्धाशी. हे सोपं आहे. एका बाजूने प्रारब्ध आहे, दुसऱ्या बाजूने देह आहे. आणि त्याचा रिझल्टंट फोर्स जो आहे ना, आम्हाला मागे फिजिक्समध्ये एक उदाहरण असायचं की दोघंजणं नाव आहे मध्ये, एक दोर आहे, दोन दोर आहेत, रोप्स, एक ह्या ह्यांनी ओढतो आहे, एक दुसऱ्या दिशेने ओढतो आहे. जोरात ओढली एका पैलवानाने तर नाव त्या दिशेला जाईल, पण एरवी दोघंजणं ओढत आहेत, नाव कुठल्या दिशेने जाईल? रिझल्टंट फोर्सच्या दिशेने जाईल. म्हणजे समजायला सांगतो इतकंच, हा 10 फोर्सनी ओढतो आहे आणि तो 5 फोर्सनी ओढतो आहे, तर 7.5 फोर्सनी नाव जाईल. रिझल्टंट फोर्स एक उदाहरण सांगितलं. तसं देह प्रारब्धावर आहे आणि मन भगवंताला आहे, सद्गुरू नाही. रिझल्टंट काय? आनंद असला पाहिजे. रिझल्ट दुःखही असू शकेल, वरीज असू शकते, सफरिंग, मिझरीज, म्हणजे आपण ज्यात आधी, व्याधी, उपाधी, क्लेश, कष्ट, किती शब्द वापरतो हे सगळे काढून टाका डिक्शनरीतून. खरंच तुम्हाला सांगतो, दोन शब्द काढून टाकले जे मागे सांगितले होते, अनेकांनी काढून टाकले ना, ते आनंदात आहेत. एक अपघात शब्द काढून टाका, त्याच्याऐवजी अकस्मात रिप्लेस करा. रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं, हा अपघात नव्हता, अकस्मात. माझ्या मार्ग चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगत. आणि ही पराधीनता आहे ना, ही फिलॉसॉफिकल आहे, ही अशी पराधीनता नाही बांधून ठेवले काय करू. नाही नाही नाही, ती सखू आहे, तुम्हाला माहीत आहे. अशा गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीतलं तत्व घ्यायचं. तिला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे, आषाढी एकादशी आधी काही करून दर्शनाला जाईल, सासू बांधून ठेवते. त्यावेळेला हा विठ्ठल येतो तिला भेटायला, तुला देवळातच जायला पाहिजे का? मी विठू आलेलो आहे. नाही नाही, मला देवळात गेलं पाहिजे, कारण इतक्या वर्षांची माझी पद्धत आहे ना, आषाढी एकादशीला देवळात दर्शन गेलं. नाही, मीच विठ्ठल आहे ना. नाही नाही, देवळात गेलं पाहिजे. मग मी सखू होतो, मग तो सखू झाला. खांबाला बांधून घेतलं त्याने, तिला सांगितलं तू जाऊन ये. मध्ये सासूबाई वगैरे, ही जास्त शहाण्यासारखी का वागते? ही विरोध का करत नाही आहे? ही दोऱ्यात तोडायचा का प्रयत्न करत नाही? कारण ते सखू नाहीच आहे. तिने काय केलं? हा जो तिचा उद्देश होता, जोडलं पांडुरंगाला आणि मला त्या पांडुरंगाचंच दर्शन घ्यायचं आहे. ही गंमत असते लक्षात ठेवा. म्हापशाला जे मंदिर आहे ना हनुमंताचं, त्याला महारुद्र हनुमान मंदिर, दक्षिणाभिमुख आहे. दोनच देव दक्षिणाभिमुख आहेत, हनुमान आणि तो ज्याचा अवतार आहे तो शंकर. बाकीचे देव दक्षिणाभिमुख करू नका, ते देवघर दक्षिणाभिमुख करू नका. अरे मी हनुमंताचाच उपासक आहे, मी दक्षिणाभिमुखच करणार, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण पॉवरफुल आहे, ऑल पॉवरफुल. दक्षिणाभिमुख आहे म्हणजे सगळ्या दिशा, आणि आपण नेहमी 10 दिशांचा विचार करतो, त्याला प्रपंच म्हणतात. इट इज जिओग्राफी ॲट द मोस्ट ॲस्ट्रॉनॉमी. 11वी दिशा महत्त्वाची आहे ना. 4 दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आपल्याला माहीत आहे. अग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या 8 माहीत आहेत. वरची ऊर्ध्व आणि खालची अध, 10 झाल्या. 11वी दिशा माझ्या मनातली आहे. स्पेस विद इन, अंतरिक्ष, अंतराळ आपण शब्द वापरतो ना, आतलंच आहे ना. अंतरिक्ष आत आहे, बाहेर आपण बघतो. त्याची आउटर स्पेस, इनर स्पेस इज इक्वली इनफायनाईट.
मोर म्हणत नाही, कारण इन्फिनिटीला असाच कन्सेप्ट आहे की मोर इन्फायनाईट, याला काही अर्थ नाही आहे. पण बाहेरची जेवढी स्पेस आहे एक वेळ ती संपेल, पण आतली स्पेस संपणार नाही. पण आत तुम्ही उतरायला सुरू, ॲट एव्हरी स्टेप आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण आज जे काढणार आहोत पेज पुस्तक जर असेल तुमच्याकडे, आणि नसेल तर ह्यांना द्या पुस्तकं आहेत आपल्याकडे, नाही तर शेअर करा. पेज नंबर आपण वाचणार आहोत एरवी संध्याकाळच्या उपासनेला. आपण म्हणतो हनुमंत आमची कुळवल्ली राममंडपी वेला गेली. 89 पेज नंबर 89 पहिल्यांदा आपण वाचूया सगळेजण. निरनिराळ्या सुरात वाचू, कारण आपल्याला सवय नाही आहे, पण दुसऱ्याशी मिळवून घेतलं की एक छान सिम्फनी तयार होते. मुखी राम, हनुमंताचे पहिले वर्णन करणारे पहिले दोन श्लोक आहेत, म्हणूया. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी, खरा ब्रह्मचारी मनाते विदारी. म्हणून तया भेटला रावणारी, भया सागरा भक्तीने गौरवीला. नमस्कार माझा तया कृतीला, माता राम मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सका रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने. हनुमंतामुची कुळवैली राम मंडपी वेला गेली, श्री राम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे श्रीराम. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया वीण आमुचा परमार्थ, सिद्धी तेन पवे सर्वथा श्रीराम. साह्य आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्री गुरु श्री राम समर्थ, काय उणे दासासी श्रीराम. दाता एक श्री रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण. हे सोडो न आम्ही जन, कोणा प्रतिमा गावे श्रीराम. म्हणून आम्ही रामदास, श्री रामचरणी आमुचा विश्वास. कोसळो निपडो हे आकाश, परी आणिकाचे वासन पाहू श्रीराम. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम. उलट वाचत जाऊया, म्हणजे हनुमंताच्या श्लोकाला थांबता येईल. शेवटी काय सांगेल, स्वरूप संप्रदाय. आपला संप्रदाय राम संप्रदाय, हनुमान संप्रदाय, सद्गुरू संप्रदाय, नाम संप्रदाय, पण इथे काय सांगतात, स्वरूप. रूपाच्या प्रेमात न पडता स्वरूपाला जो जाणतो ना, तो खरा आत प्रवेश करू शकतो दुसऱ्याच्या, स्वतःच्या. दुसऱ्याच्या आत प्रवेश करणं हे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना, विशेषतः आपण ज्याला म्हणतो शिक्षक, गुरु, यांना आत प्रवेश केल्याशिवाय यू कॉन्कर देअर हार्ट्स अँड माइंड्स अँड यू कॅन विन द वर्ल्ड. आपण नेहमीच म्हणतो की मन जिंकल्याशिवाय जग जिंकता येत नाही. जितम जगत केन, प्रश्न विचारला शंकराचार्यानं, मनोही येन, त्यांनी मन जिंकलं, त्यांनी जिंकलं. म्हणून ज्यावेळेला अलेक्झांडर द ग्रेट आला होता आणि जग जिंकायला आला होता, पण एक लक्षात ठेवा की ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, अलेक्झांडर ही गुरुपरंपरा आहे. त्याच्या आईनं त्याच्यात जर महत्त्वाकांक्षी ही जग जिंकण्याची इच्छा घातली नसती ना, तर तो फिलॉसॉफर झाला असता. पण आईने घातली, खूप ते अलेक्झांडरचं चरित्र बघा तुम्ही. पण नंतर त्याचे विचार मात्र ते होते, जिथे कोणी त्याला सद्गुरू दिसायचा,
होली मॅन दिसायचा, तो शरण जायचा त्याला. भारतात आल्यानंतर इतके प्रसंग त्याला भेटले. सगळ्यात गमतीदार प्रसंग सांगतो, एक म्हातारा माणूस त्याला, तो आला कुठल्या मार्गाने, खुशकीचे ती खैबर पास वगैरे आपण म्हणतो ना, काश्मीर वगैरे त्या ठिकाणी तो आला. एक म्हातारा बसलेला होता आणि मोठं सैन्य आणि हे, तो म्हणाला कशासाठी आला आहे, जिंकायला आलेला आहे. तो आता खांब आहे ना, या खांबाला निरनिराळ्या गाठी असलेला एक दोर आहे, त्या गाठी तो सोडवून दाखव तर तो हा देश जिंकशेल. विचार करतो, गाठी सोडवायला काय मूर्ख, काय हातात तलवार असते, ठँक आहे, सगळ्या गाठी तोडून टाकतो तो, सुटला की डोर. मग म्हणतो तू जिंकशील, पण अर्धा भारत जिंकशील. तो म्हणलं का, भारतात दोन सत्ता आहेत. आजसुद्धा 2024 तुम्ही कुठलीही इव्हेंट घ्या, इलेक्शन्स वगैरे, दोन सत्ता कायम आहेत. एक आहे ती ऋषींची सत्ता आणि एक आहे राजसत्ता. एक आहे धर्मसत्ता आणि दुसरे राज्य सत्ता. एक आहे राजसत्ता, राज म्हणजे राजा, आणि दुसरे गुरूंची सत्ता, ऋषींची सत्ता, किंवा थोडक्यात म्हणजे आध्यात्मिक सत्ता आणि प्रापंचिक किंवा भौतिक सत्ता, फिजिकल अँड द स्पिरिच्युअल. फिजिकल तू जिंकशील, स्पिरिच्युअल तुला जिंकता येणार नाही, जा तू. आणि मग त्याला अनेक ऋषी दिसतात, प्रत्येक ऋषींची कथा आहे. त्यातली एकच कथा सांगतो वेळ नाही म्हणून, अनेक वेळ त्या प्रत्येक ऋषी आला की तो नमस्कार करायचा, घोड्यावर असला तर खाली उतरायचा, खूप कथा आहे. तो घोड्यावर बसूनच विचारतो की तुला माहीत आहे का मी अलेक्झांडर द ग्रेट, मला तुला माझा नमस्कार करायचा आहे. तो म्हणतो पण तू कशासाठी आला आहे, द ग्रेट का, जग जिंकायला निघालेलं आहे. त्यावेळेला ते म्हणतो की जग म्हणजे तुला सगळं जग जिंकायचं आहे का, हो म्हणा. जग म्हणजे नद्या, जग म्हणजे सीमा, ज्याला आपण बाउंड्रीज म्हणतो, बॉर्डर्स म्हणतो. जग म्हणजे पर्वत, जग म्हणजे झाडं, पशु पक्षी माणसं, जग म्हणजे काय जे तुला जिंकायचं आहे. तो तू आय वॉन्ट टू कॉन्कर ऑल द मॅन, सगळ्यांना जिंकायचं आहे. हॅव यू कॉन्कर्ड युअर सेल्फ? आता विचार करायला लागला, तू स्वतःला जिंकलंयस का? आजचा जो देव आहे आपला हनुमान, तो मन जिंकायला शिकवतो. मनाचा म्हणजे पहिल्यांदा श्वास, प्राण आणि मन यांचा देव हनुमान. म्हणजे तुमचे मानसिक विकार जे आहेत ना, हनुमंताच्या भक्तीतून गेले पाहिजेत. काळजी करणं, उगीचच एन्झायटी आपण ज्याला म्हणतो, की आधीच आपल्याला काहीतरी वाटत असतं, काळजीसुद्धा फ्युचर ओरिएंटेडच आहे. हनुमान प्रेझेंटमध्ये आपल्याला ठेवतो. कारण श्वास प्रेझेंट, मी उद्याचा श्वास आज घेणार आहे का, नाही, कालचा श्वास आज, कालचा कशाला, आत्ता नेक्स्ट श्वास मी आत्ता घेत नाही आहे, तो आल्यावरच घेणार आहे. गेलेला श्वास मी आत्ता घेऊ शकत नाही. हनुमान श्वास आहे, हनुमान प्राण आहे. पवन सुत हनुमान की जय, प्राणनाथा वगैरे आपण भीमरूपीत शब्द वगैरे वापरतो, प्राणांचा नाथ आहे तो. पवन श्वासाचा सुत आहे, तो श्वास आहे. श्वासाची शक्ती प्राणशक्ती आहे, आणि शेवटी मन आणि प्राण एकमेकाशी जोडलेले आहेत. मन नियंत्रणात आणायचं तर श्वास नियंत्रणात आणला पाहिजे. हल्ली आपण कितीतरी प्रयोग करतो, किती जिम्समध्ये जातो, श्वास रोखून धरायचा प्रयत्न करतो, प्राणायाम वगैरे सगळं करतो, मन नाही जिंकलं जात. कारण हे सगळे योगाभ्यास आहेत ना, योगाचे व्यायाम आहेत ते. हे रामदेव बाबा वगैरे सगळे शिकवतात. आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता त्यांचा, म्हटलं मी फक्त 3 विषयावर बोलणार आहे, कारण योग हा माझा विषय नाही आहे. पण पतंजलीच्या योगसूत्रातली 3 योगसूत्र तुमच्या शिकवण्यात कधीच दिसत नाहीत, तुमच्या सिलेबसचा तो भागच नाही आहे. कुठली 2 सूत्र? हां, तस्य वाचकः प्रणवः, तो जो परमेश्वर, ती जी शक्ती, त्याचं वाचक म्हणजे त्याची खूण आहे ओम. तस्य वाचकः प्रणवः, बरोबर. आता तज्जप, त्याचा जप करा. तज्जपा तदर्थ भावनम, अर्थ म्हणजे डोकं थिंकिंग आणि भावना म्हणजे हार्ट फीलिंग. जपात दोन्ही पाहिजे, जपात विचार पाहिजे म्हणजे रूप पाहिजे, स्वरूप पाहिजे. जप म्हणणं पाहिजे पठण, आणि चिंतन पाहिजे. चिंतन होत नाही, मग हे जर होत नसेल तर त्याने सांगितले शेवटी ईश्वर प्रणिधानात शरण, शरणागती. हे सगळे प्राणायाम करणारे जास्त उद्धट होतात. 2 मी तुम्हाला उदाहरणं दिली होती, एकाच व्यक्तीचे घडलेलं उदाहरण आहे. ते म्हणाले की हा प्राणायाम का त्यांनी पॉप्युलर केला रामदेव बाबाने, काही मुलगी विचारत होती 5वीतली, म्हणजे त्यांनी काय चूक केली, उलट रिव्होल्युशन आहे, क्रांती आहे. नाही नाही म्हणाले, माझे बाबा पूर्वी माझ्या हातून जर काही फुटलं तर मला मारायला यायचे, मी पुढे पळायचे, बाबांना धाप लागायची आणि मला मार चुकायचा. प्राणायामाला गेल्यापासून ते जोरात
पळतात आणि मला पकडतात आणि मारतात. शाळेत तीच व्यक्ती शाळेत आहे, शाळेतल्या शिक्षकांची तक्रार आहे. सगळ्यांच्या देखत फायरिंग देणं ही हॉबी आहे आमच्या हेडमास्टरची, बोलवून देत नाही. मग अडचण काय? म्हणाले पूर्वी एक 5 मिनिटं फायरिंग दिल्यानंतर व्हायला लागेल, प्राणायाम करायला लागेल, असं 1/2 तास कंटिन्युअस फायरिंग देतात. माझा मुद्दा लक्षात घ्या, प्राणायाम करून मनावर कंट्रोल आणायचा का देहाची शक्ती वाढून घोड्यासारखं गाढवासारखं आधीचं जीवन चालू ठेवायचं? तसं होत आहे कारण ईश्वर प्रणिधानात, ईश्वर यांच्या जीवनात नाही आहे. तस्य जप नाही आहे अर्थभावनम आणि तस्य वाचका ओम. आपली प्रत्येक नावं, जगातला प्रत्येक शब्द इज डिराईव्ड ऑर जनरेटेड फ्रॉम ओम. किती पुस्तकं आहेत, किती उपनिषद आहेत त्याच्यावर. पण लक्षात ठेवा की परमेश्वर, परमेश्वर मी म्हणतो त्याचं एक नाव ओम आहे, त्या ओमचा जप करा. महाराज म्हणतात ओम म्हणजे सगळे जप. मग त्याच्यात राधेचा जप आला, मेरेचा जप आला, सगळ्यांचा जप आला, सगळ्या देवींचा जप आला, सगळ्या शक्तींचा जप आला आणि आपल्या देवांचा तर जप आलाच आला. सगळा जप त्या याच्यात येऊन जातो ओममध्ये. ओम हे नाम आहे आणि बाकीचे नामं म्हणजे त्यांचं एक्सटेन्शन आहे. श्रीराम, जयराम, जय जयराम म्हणजे ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम. या देवी सर्वभूतेषु किंवा शक्ती ओम. हनुमते नमः ओम. सगळा ओम आहे. मग त्याच्याकडे लक्ष द्या, त्याचा जप करा आणि ईश्वर प्रणिधान. प्रणिपात नाही नुसता नमस्कार, नुसता प्रणाम नाही, प्रणाम, प्रणिपात, प्रणिधान, पूर्ण शरणागती, अनन्य शरणागती. आणि मग योगासनाला सुरुवात करा. ही आधीची सूत्र आहे आणि नंतर पतंजली पुढची सूत्र मांडायला सुरुवात करतो. हा विचार त्यांना इतका पटला, ते म्हणाले इथून पुढे. म्हणलं नुसता त्याच्यावर एक्सप्लेनेशन नाही, लेक्चर्स नाही द्यायचे, जीवनात आला पाहिजे. जीवनात उतरलं नाही तर तुमची योगसाधना नाही आहे, योगाभ्याससुद्धा नाही आहे. योगासनं आहेत ती, फक्त योगासनं आहेत. योगा म्हणा कारण योग नाही आहे ना तो. योग म्हणजे बॉडी अँड माइंड हा कनेक्ट, तो जर असेल तरच तो योग आहे. म्हणून मारुती हे त्याचं प्रतीक आहे. आज आपण त्याची जयंती साजरी करतोय. पुढे जाऊया म्हणून स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. आता तर अभिमानाने सांगता येईल अयोध्या आमचा मठ आहे. परवा एक सहज सांगतो, भारतातल्या निरनिराळ्या महत्त्वाच्या जागांची उदाहरणं द्या, म्हणजे त्याच्यात ताजमहल येतोच वगैरे. हं, वर्षात किती किती लाख वगैरे लोक भेट देतात वगैरे. नाही, 20 लाख रुपये भेट झालं. हे किती देतात काश्मीरला? झालं हे काश्मीरला 1 कोटी. आता हल्ली भेट द्यायला लागले. झालं काय झालं म्हणता? नाही, आमच्या रामाला तेवढे लोक येऊन दर्शन देऊन गेले पहिल्या. कारण रोज 1.5 लाख ना, 100 दिवस झाले आता रामाला, रामललाला 100 दिवस झाले. म्हणजे 1.5 कोटी 2 कोटी ऑलरेडी येऊन दर्शन घेऊन गेलेले. कल्पना करा. आणि राम मंदिराचा खर्च कोणी करायचा काय? राम स्वतःच करणार आहे. अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढतो. श्री रामचरणी आमूचा विश्वास झाला. त्याच्या आधी श्री गुरु श्री राम समर्थ काय उणे दासासी. हां, आता वरून घेऊया कारण आता हनुमंताचे ओळीनं श्लोक आहे ते जोडलेले. मुखी राम त्या काम बाधू शकेना. हे हनुमंताचे 2 श्लोक पाठ करा. आपण हनुमंताचा श्लोक म्हणला की मनोज एवं मारुत एवढा एकच माहीत असतो आपल्याला. हे किती सोपे आहेत. मुखी राम त्या काम बाधू शकेना. काम म्हणजे फक्त सेक्स नाही, ऑल डिझायर्स. त्याला कामना म्हणतो ना. कामना म्हणजे वासना, इच्छा, डिझायर्स, ऑल डिझायर्स. मुखी काम त्या राम त्या काम बाधू शकेना. बाधणे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच, इतकं पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याचं पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे फार भयंकर गोष्ट आहे. काम ज्यांनी जिंकला तो कोण आहे? शंकर. शंकराचा अंशावतार हनुमान. कामारी आणि रावणारी 2 शब्द आले. काम म्हणजे मदन. मदनाला जिंकलं शंकराने म्हणून तो कामारी. आणि रावणाला जिंकलं रावणारी. तो कामारी शंकर आहे तो रामाचं नाम घेतो. आणि तुम्ही रामाचं नाम घेत रावण म्हणजे प्रपंचाचं प्रतीक आहे. सोन्याची लंका ना, जिंका. रावण वाईट नाही आहे, सोन्याची लंका वाईट नाही, सोन्यासारखा संसार वाईट नाही. संतांनी असं कुठेही सांगितलेलं नाही. फक्त ते करता करता जनावर बनू नका. एक फार सुंदर प्रसंग सांगतो. गुरुजी एक्सप्लेन करतात लग्नात वगैरे, सप्तपदी वगैरे झाल्यानंतर, की आता एक लक्षात ठेवा, तुम्ही चतुर्भुज झालेले आहात. 2 हात तुझे आणि 2 हात पतीचे, म्हणून आता तुम्ही घरी आलेल्याचं जास्त चांगलंच स्वागत करू शकाल. आम्ही एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो, ब्रह्मचारी असताना जर कोणी आला, आपण फक्त चहा करूया, इथे जेवायला बाहेर जायला पाहिजे. आम्ही ब्रह्मचारी आहे. पण लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोचे 2 हात मला मिळाले, काही हरकत नाही आहे. आता मात्र जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही.
चतुर्भुज देव आहे. हां, चतुर्भुज दुसराही मराठीत गमतीदार काही शब्द असतात. पोलीस आणि चोर, चार पोलिसांचे दोन आहेत. तो चतुर्भुज झाला म्हणजे त्याला अटक केली, अरेस्ट झाला, आणि चतुर्भुज झाला म्हणजे त्याचं लग्न झालं. चतुर्भुज का? देवाला चार हात असतात. देवाला चार हात कारण आपल्यापेक्षा जास्त शक्ती असते, स्त्री शक्ती असते आणि पुरुष शक्ती असते. दोन्ही शक्ती मिळून तो अर्धनारी नटेश्वर आहे, तो पूर्ण शिवशंकर बनतो ना, हे लक्षात घ्या.